राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी कार्यालयामध्ये आज चौकशी होणार आहे. अगदी काही वेळापूर्वी जयंत पाटील ईडी कार्यालयामध्ये पोहोचले, दाखल झाले. आयलँड एफएस या प्रकरणी जयंत पाटीलना ईडीनं समन्स बजावलं आहे आणि ईडी त्यांचा जबाब नोंदवून घेईल. मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा जयंत पाटील करतात. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या प्रवेश कार्यालयाबाहेर आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सकाळी 11:15 आसपास जयंत पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचले. काही वेळ ते तिथेच होते. कार्यकर्त्यांच्या गरड्यामधनं बाहेर पडून ते ईडी कार्यालयात दाखल झालेत. त्यांच्या चौकशीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आणि जयंत पाटील यांच्यावरती होणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतात. कुलदीप माने आपल्याला माहिती देतील. कुलदीप, नंदा, जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्याच्या अगदी लगतच सांगलीहून मिरज जाणारा रोड आहे आणि त्या सांगलीहून मिरज जाणाऱ्या रोडवरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानक येऊन बसले. काही काळ रास्ता रोको या आंदोलनकर्त्यांनी केला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत सगळे कार्यकर्ते एका रस्त्याच्या बाजूला घेतलेले आहेत. नेमकं आक्रमक झालंय, काय भूमिका आहे? आमचे साहेब निर्दोष आहेत. आमच्या साहेबांचा चेहरा हा स्वच्छ आहे आणि अशा स्वच्छ माणसाला ह्या सरकारनं ईडीच्या मार्फत नोटीस देऊन बरोच मोठी चूक केलेली आहे. त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सांगली शहर राष्ट्रवादी तर्फे आज आम्ही निषेध करतोय, आंदोलन करतोय. नाही, स्वच्छ प्रतिमेचा नेता असलेले जयंत पाटील साहेबांना जाणीवपूर्वक भाजप सरकारने त्रास देण्याचं काम ईडी सारख्या संस्थेला पुढे करून काम केलेलं आहे. तर ही भाजपची नीती नव्हे, तर हे जाणीवपूर्वक जयंत पाटील साहेबांना त्रास देण्याचं काम आहे. तर आम्ही साहेबांना चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन मागे घेणार नाही आणि साहेबांच्या समर्थनात आम्ही जवाबदार साहेबांची चौकशी पूर्ण होत नाही त्यापर्यंत आम्ही पुरोगामी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही कार्यकर्ते आता रस्त्याच्या बाजूला झालेले आहेत. पोलिसांनी मध्यस्थी करत एकेरी वाहतूक जी आहे या मार्गावरची सुरू केली आहे. मात्र काहीशे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सांगलीमध्ये आक्रमक होताना सध्या दिसून येत आहेत. यंदा धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल. तर राष्ट्रवादीचं सांगलीमधलं कार्यालय, तिथे आक्रमक कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.